अशी ही दुडक्याची तर्रीदार आणि छान स्वादिष्ट भाषी तुम्ही जेव्हा डब्याला न्याल तेव्हा तुमच्या सहकार्यांनाही आवडेल. दोन चपाती तुम्ही जास्तच न्याल आणि ते नक्कीच ही रेसिपी विचारतील. हाय फ्रेंड्स, इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण टिफिनसाठी दुडक्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी कढईत मी तेल गरम करायला ठेवले. हे 3 छोटे टेबलस्पून भरून तेल आहे. तेल गरम होत आले. आता यामध्ये मी टाकणार आहे मोहरी. मोहरी तडतडायला लागल्यावरती आपण यामध्ये टाकणार आहोत हिंग. ही अगदी साधी सिंपल दोडक्याची भाजी आहे जी तुम्ही झटपट टिफिनसाठी करू शकता. थोडी हळद, त्यानंतर आपण टाकणार आहोत गोडा मसाला आणि लाल तिखट. यामध्ये टाकणार आहोत आता आपण चिरलेला, बारीक चिरून घेतलेला दोडका. हा सगळा दोडका आपण, हा पावसाळ दोडका आहे. यामध्ये आपण मुगाची डाळ भिजून ठेवली होती ती टाकणार आहोत. ती मुगाची डाळ एक अर्धा तासापूर्वी भिजवली होती, तुम्ही ही भिजून गरम पाण्याने घेऊ शकता. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत वरून धने पावडर. 1 टेबलस्पून धने पावडर टाकलेली आहे. चवीनुसार आपण टाकणार आहोत ही मसाले. तिखट आणि मिठे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, की तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार. यामध्ये आपण जास्त मसाले किंवा काहीही दुसरं शेंगदाण्याचा कूट, खोबरं असं काहीच नाही टाकणार. ही साधी सिंपल डब्याला नेण्यासाठी बनवलेली दोडक्याची भाजी आहे. आता आपण यामध्ये डाळ आणि थोडं दोडकं शिजण्यासाठी थोडं पाणी टाकणार आहोत, कारण दोडक्याला स्वतःचं असेल नंतर पाणी सुटणारच आहे. म्हणून मिडियम फ्लेमवरती आपण ही दोडक्याची भाजी आता वाफवून घेणार आहोत. फ्रेंड्स, ही आता आपली भाजी झाली असेल. 5-7 मिनिटं लागतात ही भाजी होण्यासाठी. ही बघा, ही अशी छान तर्रीदार ते दोडक्याची भाजी मुगाची डाळ टाकून रेडी आहे. ही एकदा तुम्ही करून बघा, तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल. आणि हे थोडं पाणी टाकल्यामुळे हे पाणी आणि तेल आहे. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.